हरि ओम श्रीराम अंबत्नी मी नंदा विराहने आसनगाव केंद्र मी 2005 सहापासून केंद्रात येते. मला भरपूर अनुभव आलेच आणि येताच आहेत. क्षणाक्षणाला फक्त बापूच असतो. आठ काहीतरी आपल्याला लागलं तरी आपण पटकन होतो बापू मला लागलं असं आपण आवाज देतो की सारखं वाटतं बापू आहे आपल्या मागे. काही झालं तरी आपण म्हणतो बापू आहे ना बापू करेल. मला असं नेहमीच वाटायचं. त्यांना एक दिवशी कंपनीमध्ये माझी मिस्टर कंपनीत कामाला आहे ताडपत्री कंपनी खूप मोठी कंपनी आहे आणि काहीतरी 2-4 टन किलोचा तो एक मशीन आहे त्यांच्या कंपनीत. असंच एकदा नाईटला गेलेले ते रात्रीच्या वेळेला मध्येच फ्लाईट गेली. काहीतरी झालं म्हणून हे बघायला गेले की बाबा मशीन मध्ये काय झाले बघूया आणि त्यांनी असा हात ठेवला त्या रॉडवरती जो चालतोय त्याच्यावरती असा हात ठेवला आणि हात ठेवला त्यांनी काय माहिती की झटक्यात लाईट आली आणि त्यांचा हात एकदम असा चेपला गेला. पण त्या मशीन मध्ये बऱ्याचशा जणांचे हात म्हणजे पूर्णपणे गेलेले आणि बघा ह्याला बापू असे ते ओरडले आणि त्यांचा हात सापडला. फक्त हा एक अंगठा सापडला. पण काय कृपा तुम्हाला सांगू की बापू हा रॉकेट जो आपल्याला दिलाय बापूनी तो किती संरक्षण करतो भक्तांचं. बघा त्या मशीन मध्ये जर हात गेला असता तर माझ्या मिस्टरांचा हात खरोखरच गेलाच असता आणि ते आतापर्यंत काही कामाच्या याच्यात नसतेच. तो हात चेपल्यामुळे ओरडतायत कोणीतरी धावा रे कोणीतरी धावा ते कोणीच नाही. फक्त हा एक लॉकेट म्हणजे एवढा मोठा लॉकेट आहे आणि तो लॉकेट फक्त असा उभा होता. 4-5 टनाची मशीन तिथे एक लॉकेट काम करेल. तिथे माझा बापू बसलेला. बापू बोलतात ना की जेव्हा तुमच्यावर जे संकट येतं ना त्यांच्यामध्ये मी असतो. तर त्यावेळेला यांना आठवलं की बापू बोलल्याबरोबर बापू माझ्या मदतीला आहे. मी असं बोलतो तिला काय नाही ग तू अशीच बोलतेस. पण तेव्हा खरोखरच जेव्हा मला फोन आला ना तेव्हा की तुम्ही दवाखान्यात या ह्यांना तुमच्या दवाखान्यात आणले तेव्हा मी घाबरली काहीतरी दुसरंच झालं की काय. तर ते बोलतात की त्यांच्या त्यांचा हात मशीन मध्ये सापडलाय आणि त्यांना आम्ही दवाखान्यात आणलं रक्त थांबत नाही. मी इतकी म्हणजे हे झाले की बापू राय आता कसं काय झालं आणि का झालं. पण काहीतरी वेगळं त्यांच्या मनात घुसलं असेल आणि त्यांचं हे झालं म्हणून बापूंनी त्यांना ती एक दिली की बाबा तू नेहमीच म्हणत असतोस ना काय ग तू सारखं सारखं म्हणत असते बापू बापू करते बघ म्हणून तुम्हाला तो अनुभव दिला म्हटलं. आणि घरी आले बघितलं मी त्यांना दवाखान्यात जाऊन बघितलं तर डॉक्टर बोलतात अहो खरंच खूप मोठी तुमची काहीतरी पुण्याही का एवढ्या मोठ्या मशीन मध्ये जर हात गेला तो हात राहिला असता का. आणि फक्त हात आणि इकडची चांबडी फक्त गेली होती. 4-5 टनाची मशीन तिथे एक चांबडी एवढी जाऊ शकते का. त्या रॉड मध्ये जेव्हा एवढी मोठी ताडपत्र येते 3 टन माल असतो तो त्यात एक हात सापडला राहील का. पण तेव्हा माझा फक्त बापू आणि माझा विश्वास का माझ्या बापूंनी हे सगळं बापूंनीच केलं कारण तो लॉकेट एवढासा होता. पण तिथे एवढा मोठा माझा बापू बसलेला होता आणि त्या लॉकेटनी खरंच माझ्या मिस्टरांचं जीवाचं नाही. हरिओम.